नमस्कार, मी शुभांगी मते, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाइन्स वर। शरद पवारांमुळेच माझा राजकीय पुनर्जन्म, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना। भाऊसाहेब रंगारे गणपती मंदिराच्या दानपेटीची चोरी। देवदिवाळीनिमित्त 11,000 पंत्यांनी सजलत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर। आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे पाहून आनंदच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं प्रतिपादन। शरद पवार यांनी जाती धर्माचा भेद बाजूला सारून समाजकारण आणि राजकारण केलं, त्यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला, असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले। महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथील समताभूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या 129व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित समता दिन कार्यक्रमात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। त्यावेळी भुजबळ बोलत होते। सुमारे 1,00,000 रुपये मानपत्र, सन्मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असं या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, पंकज भुजबळ, प्राध्यापक हरी नरके, ज्येष्ठ उद्योजक दीपक कुदळे, माजी आमदार कमल ढोले पाटील, सुनील सरदार, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, प्रदेशाध्यक्षा मंजिरी दाडगे, विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, लीला सबनीस, रतनलाल सोनाग्रा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की फुलेवाडा हे आपले शक्ती केंद्र आहे। त्या फुलेवाड्याच्या समताभूमीत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना आज महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला ही विशेष बाब आहे। तुकारामाच्या गाथांचे वाचन ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा माणूस अशी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची ओळख आहे। ख्रिश्चन धर्मगुरूंच्या जागतिक परिषदेत त्यांनी तुकाराम गाथेचे वाचन केले, कारण त्यांच्या विचारात, लेखनात आणि आचारात समतेचा विचार आहे। पुरोगामी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने सतत आपल्या मनात, ओठात आणि कृतीत फुले शाहू आंबेडकरांचा विचार कायम जोपासला पाहिजेत, असेही ते म्हणाले। प्रबोधनकार ठाकरे हे देखील ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे समर्थक होते। बाळासाहेब ठाकरे यांनी देखील कुठल्याही जातीपातीचा भेदभाव न मानता अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी दिली, त्यापैकी मी देखील एक असल्याचं त्यांनी सांगितलं। समता परिषदेच्या माध्यमातून काम करताना त्यांचं मार्गदर्शन, श्रीपाल साहेबांचं, सबनीस साहेबांचं मार्गदर्शन हे आम्हाला सातत्यानं लाभेल अशी मी त्यांच्या चरणी विनंती करतो। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयावर बोलताना एक लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुले सुद्धा त्यांचं ते इंग्रजी हस्ताक्षर वगैरे आपण पाहिल्यानंतर वाढ्या व त्यांचं सुद्धा शिक्षण जे मिशनरी स्कूलमध्ये झालेलं होतं। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाला बाबा पदमजी म्हणून ख्रिश्चन त्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे। फातिमा शेख त्यांच्याबरोबर काम करतात आणि त्याचबरोबर हिंदू समाजाचे भिडे चिपळूणकर हे सुद्धा त्यांना साथ देतात, लक्षात घेतलं पाहिजे। त्यांच्या कामामध्ये धर्मदात काही नव्हतं, सगळ्यांना धर्मदात भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी हे महात्मा ज्योतिराव फुले। त्यामुळे सज्जांना ब्राह्मणाचा सुद्धा ते द्वेष करत नव्हते। त्यांचा दत्तक पुत्र यशवंत हा एका ब्राह्मण मातेच्या पोटी जन्माला आला, इथं त्याचं संगोपन केलं, त्यांना डॉक्टर बनवलं, हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश करून मंदिरातील दानपेटी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी मंडळाचे सचिव दिलीप धोंडीराम आडकर यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे। ही घटना 26 नोव्हेंबरला पहाटे 2:31 ते 2:45 दरम्यान गणपती मंदिरात घडली आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठेतील गणपती भवन व गणपती मंदिरात CCTV बसवलेले आहेत। गणपती मंदिरात भाऊसाहेब रंगारी यांनी स्वतः तयार केलेल्या लाकडी रथ व गणपतीची मूर्ती त्या ऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे 129 वर्षापासून विराजमान असते व तीच मूर्ती गणेशोत्सवात 10 दिवसाकरता प्रतिष्ठापना करून बसवली जाते। गणपती मंदिरात स्टीलची 2 फुटाच्या आकाराची दानपेटी अनेक वर्षापासून ठेवलेली आहे। ही दानपेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते।
26 नोव्हेंबर रोजीच्या पहाटे 2:31 दोन चोरट्यांनी दुचाकी वाहनावरून येऊन मंदिराचा दरवाजा तोडून चोरी नेल्याचे CCTV मध्ये कैद झाले आहे. दोघांनी ही दानपेटी दुचाकीवरून नेली. दानपेटीत किमान 1 ते 1.5 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. भाऊसाहेब रंगारे गणपती मंदिर हे विश्रामबाग व फरसखाना पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूला 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. राज्यात हाय अलर्ट असताना पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूला असलेल्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे. देवदिवाळी निमित्त 11,000 पंत्यांनी स्वर्गीय श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराचा परिसर उजळून निघालाय. रंगीबिरंगी फुलांची आकर्षक रांगोळी आणि गोलाकार फिरणाऱ्या तेलाच्या दिव्यांनी दगडूशेठ दत्त मंदिराचा परिसर उजळून निघाला. संपूर्ण मंदिरावर तेलाच्या 11,000 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची आकर्षक आरस हे यंदाच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य होते. पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेल्या या दीपोत्सवाने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेटले. देवदिवाळीनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात तेलाच्या 11,000 सप्तरंगी फिरत्या दिव्यांची रोषणाई करण्यात आली. तसेच आकर्षक पुष्परचना साकारून पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रवीण चोरबोले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, माऊली रासने, दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार, कार्यकारी विश्वस्त युवराज गाडवे, खजिनदार BM गायकवाड, उत्सव प्रमुख शिरीष मोहिते, उत्सव उपप्रमुख नंदकुमार सुतार, विश्वस्त चंद्रशेखर हलवाई यासह विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचे प्रवेशद्वार व गाभारा फुलांच्या माळांनी तसेच रांगोळीने सजवण्यात आले. तसेच कळसावर संपूर्णपणे रंगीबिरंगी दिव्यांची आकर्षक सजावट करण्यात आली. अनेक प्रकारच्या समयी व दिवे पाहण्यासोबतच दत्त मंदिरातील दीपोत्सव पाहण्यासाठी व मोबाईलमध्ये हे दृश्य कैद करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुभाष सरपाले व सहकाऱ्यांनी ही सजावट साकारली. नमस्कार. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे आज देवदिवाळीनिमित्त इथे 10,000 पारंपरिक दिव्यांचा दीपोत्सव करण्यात आलेला आहे. आपली सर्वांची लौकिक दिवाळी ही 1 महिन्यापूर्वीच होऊन जाते, परंतु आजच्या दिवाळीला हे आध्यात्मिक महत्त्व आहे. या देवदिवाळीच्या दीपोत्सवातून निघणारा प्रकाश सर्व भाविकांचं आयुष्य उजळून निघो अशी प्रार्थना आम्ही श्री दत्त महाराजांच्या चरणी केलेली आहे. आणि
ह्या देवदिवाळीच्या निमित्ताने केलेला दीपोत्सव सर्व भाविकांनी इथे मंदिरात येऊन बघावा अशी आमची सर्व भाविकांना विनंती आहे. यात 10,000 दिवे आहेत आणि त्याबरोबर आकर्षक पुष्परचना केलेली आहे, फुलांची रांगोळी आहे आणि मंदिरात आपण बघता 7 दिवे आहेत, परंतु मंदिराच्या बाहेरच्या बाजूने सुद्धा हे सगळे दिवे लावलेले आहेत आणि असंख्य भाविकांनी इथे येऊन या सजावटीचा आरास बघण्याचा आनंद घेतलेला आहे. शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली मला 25 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. आता त्यांचे चिरंजीव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होणार आहेत हे पाहून आनंद वाटत आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्यात. आज क्रांतिपूर्व महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे 28 नोव्हेंबर आणि दरवर्षी आम्ही सर्व जे आहे या वाड्यावर येऊन महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांना आदरांजली अर्पण करत असतो. महात्मा फुल्यांचं समता परिषदेच्या वतीनं पुरस्कार अर्पण करत असतो. या वर्षीचा पुरस्कार जो आहे आदरणीय भागात बुलेटो यांना आपण देणार आहोत. त्यासाठी सगळे लोक या कार्यक्रमासाठी जमलेले आहेत. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की होय, शरद पवार साहेबांनी आजच्या शपथविधीसाठी जी 2 आमदार NCPचे निवडलेले आहेत मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी, त्याच्यामध्ये माझं नाव आहे आणि त्यामुळे मी संध्याकाळी शपथविधी घेणार आहे. मंत्रिपदाच्या बाबतीमध्ये कुठलीही निश्चिती अजून झालेली नाही. त्यामध्ये परत नेतेमंडळी पवारसाहेब मुख्यमंत्री काँग्रेसचे पुढारी परत बसतील आणि ते सगळे प्रश्न त्यात सोडवले जातील. आज जे आहे त्या सगळ्या ज्या घडामोडी दर तासाला घडत आहेत त्यामुळे या मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि त्यानंतर जो आहे विश्वासदर्शक ठराव जो सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे तो मंजूर करून घेणं हे आमच्यासमोरचं मुख्य काम आहे आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि पवारसाहेब यांचं मार्गदर्शन, काँग्रेस पक्षाचं मार्गदर्शन, सर्व आमदारांचं सहकार्य यांच्या माध्यमातून लवकरच विश्वासदर्शक ठरावसुद्धा मंजूर केला जाईल आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2-4 दिवसामध्ये सगळ्या निश्चित होईल. असं आहे की हा अधिकार DCMचं नाव जाहीर करण्याचा अधिकार हा पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांचा आहे, त्यामुळे मी याच्यावर अजितदादा शपथ घेणार की नाही आज, कारण तुमची मागणी आहे तुम्ही स्वतः लंबून अजितदादांनी परत आपल्या घरात यावं, आपल्या पक्षामध्ये यावं, नेतृत्व करावं, त्यासाठी हे खरं आहे की आम्ही प्रयत्न केले. मी आणि अनेकांनी प्रयत्न केले. मी आभारी आहे त्यांचा. या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन ते परत पक्षात आणि घरातसुद्धा परतलेले आहेत. लवकरच जे आहेत पवारसाहेब त्यांच्यावर त्यांच्या खांद्यावर जी काही जबाबदारी टाकतील ते निश्चितपणे योग्यरीतीनं पार पाडतील अशी माझी. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये माझी सामाजिक आणि राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्याच्यानंतर काही कारणांमुळे मी काँग्रेस पक्षात गेलो आणि काँग्रेस पक्षातून ज्यावेळेला शरद पवारसाहेब बाहेर पडले त्यावेळेला मीसुद्धा त्यांच्याबरोबर बाहेर पडलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलो. आज आनंद असा आहे की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष आज एकत्र येऊन महाराष्ट्राचं असं आहे की पवारसाहेब, काँग्रेसचे नेते उद्धवजी ठाकरे, शिवसेना नेते आणि अनेक तुमच्यासारखे जे आहेत शिवचिंतक जे आहेत हे संकटातून आम्हाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करीत राहते. एवढंच सांगतो की पूर्ण कार्यकाळ हे सरकार पूर्ण करेल आणि उद्धवजी ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 5 आणखी कित्येक वर्ष जे आहेत या महाराष्ट्राला
महाराष्ट्र धर्म राज्य राजकारण करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सर्व जाती धर्मांना सर्व नागरिकांना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारांचे प्रश्न असतील, घरांचे प्रश्न असतील, असंख्य प्रश्नांचं त्या डोंगर आज महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर आहे. लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. पता सच सच पता माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन पन साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी. इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ. सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हारच्या जयघोषात कसबा पेठेतील पेशवेकालीन खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव सुरू झाला. यानिमित्त मंदिराभोवती दीपोत्सव करण्यात आला. कसबापेठेतील दावडी निमगाव श्री मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थानतर्फे चंपाषष्ठी उत्सवांतर्गत देवदिवाळीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्सव प्रमुख संदीप लचके, अक्षय लचके, तेजस परदेशी, सुभाष मुळे, प्रशांत भोमे, दिगंबर क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. उत्सवांतर्गत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. उत्सवाचे यंदा 24वे वर्ष आहे. संदीप लचके म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील चंपाषष्ठी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. देवदिवाळी ते चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाच्या नवरात्र उत्सवास देखील प्रारंभ होतो. उत्सवांतर्गत सोमवार 2 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मंदिरात मल्हार स्वराभिषेक पहाट या भक्तिसंगीत व लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शाहीर हेमंत मावळे व सहकारी सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर सकाळी 7 वाजता महाभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 वाजता त्वष्टाकासार महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वाजता खंडोबाचा गोंधळ होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन लचके यांनी केले आहे. कसबापेठ शिंप्याळीतील पेशवेकालीन खंडोबा मंदिर आहे. हे धावडी लिमगाव राजगुरुनगर इथलं हे जे स्थान आहे आणि दरवर्षी देवदिवाळी ते चंपाषष्ठी असा हा उत्सव साजरा केला जातो. देवदिवाळीनिमित्त दीपोत्सव आपण भव्य प्रमाणात तिथं मोठा केलेला आहे. त्याच्यामध्ये साधारण 400 ते 450 दिवे लावलेले आहेत आणि आता रोज इथं ह्या ठिकाणी भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम होणार आणि चंपाषष्ठीच्या दिवशी महाअभिषेक आणि ह्यावर्षी मल्हार पाठ शाहीर हेमंत मावळे आणि सहकारी यांच्या सादरीकरणाने होणार आहे. संध्याकाळी प्रसिद्ध गोंधळी सुरेश लसूण कुटे यांचा गोंधळाचा कार्यक्रम खंडोबावरती गोंधळ हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात आणि जागृत देवस्थान असल्याने बाहेरगाववरनं पण लोक ह्या ठिकाणी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतात. दिवे साधारण 400 ते 450 दिवे लावलेले आहेत आणि फुलांची आरास याच्यामध्ये केलेली आहे. आपल्या पुण्यातील प्रसिद्ध डेकोरेशन करणारे फुलवाले सुभाष सरपाले यांनी हे डेकोरेशन केलेलं आहे. कामधेनू सेवा प्रतिष्ठानातर्फे 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड काउ कॉन्फरन्स अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. साई चौक बालेवाडी येथे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथिरिया यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या परिषदेचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर भूषवणार आहेत. तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, आमदार चंद्रकांत पाटील आणि MIT उपाध्यक्ष राहुल कराड उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक रत्न पारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथिरिया, वर्ल्ड काउ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्सपोचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर, कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजय ठुबे, सचिव समीर देवधर, सल्लागार मिलिंद देवल आदी मान्यवर उपस्थित होते.
वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्रो एक्सपो अर्थात देशी गोवंश जागतिक परिषदेमध्ये गोपालन आणि त्याच्याशी संबंधित भारतातील तसेच अमेरिका, ब्राझील, स्वीडन आणि कॅनडामधील पशुतज्ज्ञ आणि गोवंश अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने आयोजित गोप्रदर्शनामध्ये भारतातील 30 जातीवंत देशी गोवंश पाहायला मिळणार असून त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती देखील विविध माध्यमांद्वारे दिली जाणार असल्याचं यावेळी बोलताना रत्न पारखी यांनी सांगितलंय. या कॉन्फरन्सला आम्ही म्हटलंय की वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स, जागतिक गायी परिषद, गाय परिषद आणि त्याचबरोबर त्याचं एक्सपो, याचं उद्घाटन उद्या सकाळी 10 वाजता ज्ञानबा सोपानराव मोहे कॉलेजच्या समोर म्हणजे बालेवाडीला ते होणार आहे. त्याच्यामध्ये सरांच्या हस्तेच ते उद्घाटन होणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे जवळजवळ म्हणजे मला त्या 2000 वर रजिस्टर झालेले आहेत तसे येतीलच. आणि त्याला अनेक लोक आणि ह्याचा प्रोग्राम जो आम्ही इथे दिलेला आहे की 3 दिवसाचा कार्यक्रम 29, 30 आणि 1 3 दिवसाचा कार्यक्रम, दिवसभर हा कार्यक्रम असेल आणि त्यामध्ये अनेक विषय इथे लिहिले आहेत त्या विषयावर चर्चा होईल. त्याच्यामध्ये भारतामध्ये किंवा आपल्याला वाटतं की गाईचं जे गोपालन हा विषय आपलाच नसून अनेक देशामध्ये तो मानला जातो. त्यांचा जरी म्हणजे त्यांच्या मांसाहारासाठी तो होत असतो, काही देशामध्ये गाईची पूजा होते हे आपल्याला माहीत नसतो. ज्या तऱ्हेने जे गाईचं संगोपन होत आहे काही काही देशामध्ये त्यातून आपण अनेक प्रेरणा घेऊ शकतो. तेही उदाहरण इथे समोर ठेवल्या जातील. आणि त्यामध्ये जे आधुनिक जे उपकरणं तयार होत आहेत आता की आता समजायचं आहे की हे देशी गाईचंच दूध आहे की नाही किंवा तूप शुद्ध आहे की नाही, त्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंटेशन तयार झालेलं आहे अनेक ठिकाणी तर त्याचीही मांडणी होणार आहे. नवीन दिशा ही सर्वांगीण नवीन दिशा ह्याच्यामध्ये होणार आहे. जसं आता मी आता इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, इलेक्ट्रॉनिक किंवा संगणकाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, तर त्या नवीन कोणती नवीन उपकरणं तयार झाली पाहिजेत. आतापर्यंत कुठे झाली आहे, त्यांच्या तोटी काय आहेत, कुठे काय चांगलं करायचं आहे, या याने मार्गाचं मार्गदर्शन मिळू शकेल. त्याचबरोबर त्याचबरोबर जे गाईचा चारा कसा असला पाहिजे, त्याचं खाद्य कसं असलं पाहिजे, ते पौष्टिक कसं असलं पाहिजे आणि त्याचं परीक्षण कसं केलं जाईल, अशा अशा जितके काही विषय आहेत या विषयावर तिथे डिस्कशन होतील आणि त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा दाखवलं जाईल. स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि पुणा सर्जिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानेने PMSCON या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 300 सर्जन या परिषदेसाठी उपस्थित राहणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून विविध शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यावेळी कोलॅरेक्टर शस्त्रक्रियेची विशेष कार्यशाळा घेण्यात येणार आहे व कॅन्सरविषयक चर्चासत्र देखील संपन्न होणार आहे. कोलॅरेक्टर शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया अद्ययावत पद्धतीने उपस्थितांना सविस्तरपणे शिकवले तसेच विशेषतः कर्करोगावरील अन्य नवीन शस्त्रक्रियेद्वारे उपचारांच्या तंत्रज्ञानाची माहिती देणे हा या कार्यशाळा आयोजित करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. न्यूयॉर्क येथील डॉक्टर पारुल शुक्ला, ब्रिज कँडी रुग्णालयातील डॉक्टर RK देशपांडे, सैफी हॉस्पिटलमधील डॉक्टर परवेज शेख, झेन हॉस्पिटल मुंबई येथील डॉक्टर रॉय पाटणकर, जेम हॉस्पिटलचे डॉक्टर पार्थसारथी, कोईम्बतूर नागपूर येथील डॉक्टर निलेश जेजुरीकर हे सर्व दिग्गज या क्षेत्रातील तज्ज्ञ विविध अवघड शस्त्रक्रिया या परिषदेमध्ये दाखवणार आहेत. डॉक्टर राकेश नेवे, संमेलन सचिव व कॅन्सर सर्जन, या परिषदेची माहिती देताना म्हणाले की मोठ्या आतड्यांसाठी रोगांच्या विविध बाबींवर लक्ष देणारी ही एक विशेष कार्यशाळा आहे. तसेच याप्रसंगी स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत घेतलेल्या शिबिरातील रुग्णांचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत. नमस्कार, मी कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर राकेश नेवे. पुणा सर्जिकल सोसायटी आणि स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ह्या संस्थांनी मिळून 1-2 दिवसाचं 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला कोलोरेक्टल म्हणजे मोठ्या आतडीच्या आजारांची शस्त्रक्रियेचं एक युनिक शिबिर असं ऑर्गनाईज केलेलं आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्रभराचे 300 अधिक डॉक्टर येणं अपेक्षित आहे आणि वेगवेगळे तज्ज्ञ देशापरदेशातले आपल्याला ही सर्जरी दाखवणार आहेत. स्टर्लिंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे 150 बेडचं मल्टी स्पेशालिटी अद्ययावत हॉस्पिटल निगडी येथे असून ही शस्त्रक्रिया स्टर्लिंग हॉस्पिटलतर्फे मोफत केली जाणार आहे. पुणा सर्जिकल सोसायटीचे जे डॉक्टर सतीश पतनशेट्टी आहे हे पण इथे आहेत, पुढची माहिती सर देतील.
पुणे सर्जिकल सोसायटीतर्फे दरवर्षी आपण ही एक कॉन्फरन्स ऑर्गनाइज करतो, ज्याच्यामध्ये पुण्यातले जे काही सर्जन्स आहेत त्यांना अद्ययावत ट्रीटमेंट, जे काही देशभरात व जगभरात जे अद्ययावत ट्रीटमेंट चालू आहे त्याबद्दल त्यांची माहिती व शिक्षण देण्यासाठी आपण ही कॉन्फरन्स ऑर्गनाइज करतो. तर ह्यावर्षी आपण कोलोरेक्टल किंवा मोठ्या आतड्यांचे आजार व त्यांचं ट्रीटमेंट, सर्जिकल ट्रीटमेंट ह्या बाबतीत आपण ही कार्यशाळा घेणार आहोत, ज्याच्यामध्ये त्यांना कॅन्सर व मूळव्याध व भगंदर ह्या अशा सगळ्या जे काही आजार आहेत त्याच्यावरती दुर्बिणीद्वारे व लेझरद्वारे व बाकीच्या अद्ययावत ट्रीटमेंटद्वारे कशी आपण ट्रीटमेंट, सर्जिकल ट्रीटमेंट करू शकतो ह्या बाबतीत कार्यशाळा घेणार आहोत. हे 2 दिवसाची कार्यशाळा आहे. 30 नोव्हेंबर व डिसेंबर 1, 2019 आपण ही 2 दिवसाची कार्यशाळा ऑर्गनाइज केलेला आहे. हॉटेल हयात ही ते ऑर्गनाइज केलेला आहे व ही सर्जिकल कार्यशाळा स्टर्लिंग मल्टीस्पेशल हॉस्पिटल निगडी येथे मोफतमध्ये हे सगळे पेशंट्स सर्जरीज होणार आहेत. इयत्ता 10वी आणि 12वीला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JNY अकॅडमीच्या वतीने मोफत सल्ला व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं आहे. सध्याच्या सरकारी धोरणानुसार 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना 9वीच्या निकालावरच आपली बौद्धिक क्षमता कळते. अपयशी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बाहेरून बसण्यासाठी कोणतीही NIOC या बोर्डाच्या परीक्षेसाठी सरकारमान्य शाळा नाही. गणित, शास्त्र, भाषा असे हे विषय जमत नाहीत अथवा अवघड जातात म्हणून 9वीत नापास होणारी मुले, मध्येच शिक्षण सोडणारी मुले, अनिवासीय भारतीय पालक, पारंपरिक शिक्षणावर विश्वास न ठेवणारे आधुनिक विचारसरणी असलेले पालक, तसेच मुलांच्या कलागुणांना पहिल्यापासून वाव व प्रशिक्षण देण्यासाठी होम स्कूलिंग करू इच्छिणाऱ्या पालकांना व विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी JNY अकॅडमी या संस्थेची स्थापना झाली आहे. मुलांना खेळ, फाईन आर्ट यासारख्या 14 विषयांपैकी 5 विषय निवडून या परीक्षेला बसता येते. 10वी 12वी बहिस्त विद्यार्थी होम स्कूलिंग, ओपन स्कॉलर आणि NIOS या विद्यार्थ्यांसाठी आता प्रवेश सुरू झाले आहेत. याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना घेता यावा म्हणून पुण्यातील औंध, बाणेर, कोथरूड आणि वारजे येथे शाखा सुरू केल्या आहेत अशी माहिती हर्षाली मुरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जवानी जिंदाबाद या चित्रपटाचा युथफुल ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व MK एंटरटेनमेंट प्रस्तुत जवानी जिंदाबाद या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. या चित्रपटातून अभिषेक साठेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण होत आहे. केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिषेक आणि केतकी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिबिंब असलेल्या जवानी जिंदाबाद या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव आहेत. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक हटके अशी हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. मनोरंजनाबरोबरच यातून एका सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिषेक साठे आणि केतकी नारायण यांच्यासह यतीन कार्यकर, आसावरी जोशी, मधु कांबीकर, पूर्वा शिंदे, सचिन गवळी, अभ्यंग कोळेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 13 डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. स्वरा, आपल्या आईनी आपल्याला किती कष्ट करून एकटीनी मोठं केलं आहे, हो ना? मग आणि आपण काय कुठला अमीर बाप की बिघडी हुई औलाद नाहीये. बर, आपल्याला केवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, हो ना? आणि दादाला म्हणा बाय. प्रेमाच्या लोचात, लव छाया पेचात, मन हे अडकून गेले. आज नजरेत घायाळ झाले, मी मन कामातूनच गेले. क्यू आणि चोर रे, ही इज नथिंग बट ब्यूटीफुली इररिस्पॉन्सिबल. व्हाट? Fire, she's the only desire. Pick up your Japanese in the bar.
पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. शरद पवारांमुळेच माझा राजकीय पुनर्जन्म, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या भावना. भाऊसाहेब रंगारे गणपती मंदिराच्या दानपेटीची चोरी. देवदिवाळीनिमित्त 11,000 पंत्यांनी सजलत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे पाहून आनंदच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचं प्रतिपादन. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.